आणि न्यायाधीश भोसले समितीने सुद्धा ज्या शिफारस केलेले त्या सुद्धा त्यांनी गायकवाड समितीचा अहवालला त्यांनी करेक्ट सांगितलेले, चांगलाच अहवाल, त्याने दोन तीन थोड्या गोष्टी त्याच्यात ऍड केलेले, त्याच्यावर कोण चर्चा करत नाही. न्यायाधीश जो भोसले समिती सुद्धा तुम्ही नेमली होती. परत मी एकदा सांगू इच्छितो, माझा सरकारला प्रश्न आहे की तुम्ही आरक्षण जर द्यायचं असेल लोकांच्या भावनेत हे मान्य, पण न्याय जर त्याचं अनालिसिस केलं तुम्ही, जर द्यायचं असेल आरक्षण तर तो जो मागासवर्गीय आयोग तुम्ही पुनर्गठित करणं गरजेचं आहे. पुनर्गठित केल्यानंतर त्याचं लोकांचं सगळं ज्या शैक्षणिक सामाजिक शैक्षणिकचं सर्वेक्षण होणं गरजेचं आहे. आणि तिसरा मुद्दा, मग सामाजिक मागास सिद्ध करावं लागेल. सामाजिक मागास सिद्ध झाला की मग तुम्हाला कशा पद्धतीने आरक्षण द्यायचंय हे तुम्ही ठरवा. केंद्रात सरकार तुमचे, राज्यात तुमचं सरकार आहे, हे राजकारणाच्या पलीकडे हा विषय, राजकारणाशी जोड असला तरी तुम्ही आज पूर्वी राजकारण तुम्ही सत्तेत नसताना हेच तुम्ही बोलत होता की सरकारने ह्या ह्या गोष्टी केल्यात, या सरकार पूर्वीच्या सरकारात जमलं नाही. आता तुम्ही सरकारमध्ये आहे ना, तुम्ही ठरवा. तुमचं राज्य केंद्र राज्यात आहे, तुमचं सरकार केंद्रात आहे, आरक्षण द्या तुम्ही. मग या 1.5-2 वर्ष एवढं आम्ही बोलू, एवढे पत्र लिहून, एवढं मी वर्बली सुद्धा बोलू, एकदाही त्याची दखल घेतली नाही, एकदाही दखल घेतली नाही. मी जर काही चुकीचं बोलत असेल सरकारने मला विचारावं, त्यांच्या तज्ज्ञ लोकांनी त्यांनी विचारावं. 15-4 प्रमाणे तुम्ही देऊ शकता, हे पूर्वीपासून सिद्ध झालेले. लोकांना फसवण्याचं सगळ्यांनी बंद करणं गरजेचं आहे. तेच विषय जे आज लोक परत आंदोलन करायला आहेत, हे विषय 58 मोर्चाच्या अगोदर किंबहुना त्याच्या अगोदरपासून 2013-14 पासून चालू आहेत. परत आपल्याला 10-15 वर्ष असेच न्यायचे आहेत का? काय केलंय समितीने मला सांगाव ना. समिती जी नेमलेली आहे, किती मीटिंग झाल्या, काय विषयावर चर्चा झाली, एका मीटिंगचं त्यांनी त्याचं रेकॉर्डिंग त्यांनी बघून सांगावं, कोण बोललंय काय पुनर्गठित करण्यासाठी मागासवर्गीय आयोग, कोण बोललंय का की सर्वेक्षण करावं, कोण बोललंय का सामाजिक मागास सिद्ध करावं. काय शेवटी तुम्हाला सर्वोच्च न्यायालय म्हणते तुम्ही सामाजिक मागास नाही आहात आणि आरक्षण तुम्ही देऊ शकत नाही, तुम्ही सोशल बॅकवर्ड असल्याशिवाय, सामाजिक मागास असल्याशिवाय. साधं सिम्पल साधं एक लाईनमध्ये मी सांगतो, सामाजिक मागास असल्याशिवाय तुम्हाला आरक्षण मिळत नाही. मग तुम्ही का ह्याच्यावर बोलत नाही, तुम्ही लोकांना का इकडे तिकडे खेळत ठेवलेलं आहे, का लोकांच्या भावनेवर खेळता? आणि जमत नसेल तर मला सांगा, आम्हाला सुद्धा आहे तर सगळे विरोध सगळं तुम्हाला सांगून कसं होणार आहे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.